मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजला राजमाने जे काही मोरपीस दिलेलं असतं ते राजच्या हातातून हिसकावत नित्या म्हणते माझं आहे ते तर अधिराज विचारतो हो का आता या गावातलं सगळं तुमचंच आहे अगोदर गावातील जमिनी तुमच्या होत्या आता गावातील माणसंसुद्धा तुमचेच झाले आता हे हेल्मेट घ्या माझं हे पण तुम्हालाच ठेवा त्यानंतर अधिराज हा नित्याच्या हातातील मोरपीस हिसकावत म्हणतो की त्या मुलीने मला खूप प्रेमाने दिलं होतं हे माझंच आहे तर नित्या पुन्हा तो मोरपीस हिसकावत म्हणते पण अगोदर तर तिने मला दिला होता ना ज्याला पहिलं दिलं त्याचाच तर अधिकार असतो तर राज म्हणतो अगदी बरोबर गावातल्या ज्या जमिनी तुम्ही घेतल्या ना त्या लोकांच्या अगोदर नंतर तुमच्या होत्या म्हणजे अजूनही गावातील लोकांचाच त्या जमिनीवर आता अधिकार आहे पुन्हा तो मोरपीस नित्याच्या हातातून हिसकावतो तेव्हा दोघांमध्येही त्या मोरपिसामुळे खूप भांडण चालू असतं तेवढ्यात विमल तिथे येते आणि राजला म्हणते काय रे या मोरपिसासाठी कशाला त्यांच्याशी भांडण करतो आपल्या घरात दहा पडलेत ना तर राज म्हणत असतो पण आई रे ते कोणीतरी मला दिलंय खूप महत्त्वाचं आहे आणि कायद्याने ते मोरपीस माझंच आहे तेव्हा विमल खूपच भडकते तर अधिराज तेथून पळून जातो त्यानंतर नित्या तो मोरपीस हातामध्येच घेऊन बसलेली असते त्याच वेळेला ईशान तिथे येतो आणि नित्याला चिडवत म्हणतो आता त्या गावातील मुलींसाठी हे मोरपीस तू पण तुझ्या केसांमध्ये घालून फिरू नकोस म्हणजे झालं नित्या म्हणते आता माझ्या केसांमध्ये मी काही घालायचं काही नाही याकडे पण तू लक्ष देणार आहेस का तू ना फक्त मी सांगितलेल्या कामाकडेच लक्ष दे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काय झालं लावलेत का तर ईशान लगेच हो असं म्हणत काम झालं का ते पाहण्यासाठी बाहेर पडतो त्यानंतर नित्या प्रेमानेच त्या मोरपिसाकडे पाहते आणि बॅगेत ते मोरपीस ठेवून तिची बॅग कपाटात ठेवत असते थे। तेव्हा तो व्यक्ती पुन्हा एकदा खिडकीतून नित्याकडे वॉच ठेवून असतो त्यानंतर नित्या तिच्या त्यानं रूममधून बाहेर पडते तर इकडे अधिराज त्याच्या गावातील मित्रांना सांगत असतो नित्या मॅडम कशी का असे ना पण ती खोटं बोलणार नाही नक्कीच आपल्या गावामध्ये कोणीतरी चोर शिकला आणि तो नित्या मॅडमला त्रास देण्याचा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला त्या चोराचा बंदोबस्त करायलाच हवा तर लवली मुद्दामच म्हणतो हो पाहुणीला त्रास व्हायला नको राज म्हणत असतो अरे प्रश्न आपल्या इज्जतीचा आहे इतकी वर्ष आपल्या गावात कधीही चोरी झाली नाही आता ते पाहुणे आलेत तर चोरी होणार का त्यापेक्षा आपण तो चोर पकडायलाच हवा तेव्हा लवली पुन्हा विचारतो पण त्या मॅडमवर तुझा इतका विश्वास कसा बसायला लागला तर राज म्हणतो अरे फक्त नित्या मॅडमनेच नाही तर अण्णांनीसुद्धा त्या चोराला पाहिले अण्णाचं आता वय झालं त्यांना त्या चोराशी दोन हात करणं नाही जमणार लवली पुन्हा विचारतो पण तुला काय एवढी त्या मॅडमची काळजी वाटतेय तर संध्या म्हणत असतो राजदादा तो चोर राज फक्त रेस्ट हाऊसवरच येतो ना मग आपण रेस्ट हाऊसवर गस्त घालूयात परंतु राज म्हणतो नाही आख्या गावातच आपण गस्त घालायला हवी लवली म्हणतो हो आख्या गावात आपण गस्त घालायची आणि रेस्ट हाऊसवर फक्त राजदादा गस्त घालणार तर रात चिडूनच लवलीच्या पाठीतच लात घालतो त्यानंतर इकडे तो चादर अंगावर घेऊन आलेला माणूस नित्याच्या रूममध्ये शिरणार तेव्हा विमल त्याला पाहते आणि कोण आहेस तू माझ्या समोरे असं मोठ्यानेच ओरडते तेव्हा पुन्हा एकदा तो व्यक्ती तेथून पळून जातो विमल मोठमोठ्याने ओढत असते तेव्हा नित्या विचारते विमल मावशी काय झालं विमल सांगते अहो मॅडम तुमच्यावर जो माणूस लक्ष ठेवून असतो ना तो मला सुद्धा दिसला होता मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो पुन्हा एकदा विमल मावशी थँक्यू तुम्ही माझी किती काळजी करता विमल म्हणते अहो उपकार तर तुमचे माझ्यावर आहे तुमच्यामुळे माझा दूर झाला मी माझ्या लेकाशी एक दिवस बोलले नव्हते परंतु माझं काळीच फुटून बाहेर येतं की काय असं मला झालं होतं आणि आज तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या मुलाशी प्रेमाने बोलायला लागले थँक्यू सो मच तर नित्या विचारते एवढं कसं काय प्रेम असू शकतं विमल म्हणते अहो पोटच्या पोराशी बोलायचं नाही असं कुठल्या आईला जमेल तर नित्या रडतच म्हणते मावशी तुम्हाला पटणार नाही पण अशीसुद्धा आई असते तर विमल लगेच तेथून निघून जाते कारण नित्याच्या डोळ्यातील पाणी विमलला सगळं काही सांगून जातं तेव्हा नित्या लगेच तिच्या मॉमला फोन करत असते परंतु नित्याची मॉम मात्र फोन उचलत नाही नित्या रडतच मनाशी म्हणते मॉम प्लीज फोन उचल ना तू सुद्धा मला सांग ना की तुझ्याशिवाय बोलल्याशिवाय मलाही राहावत नाही परंतु नित्याची मॉम मात्र फोन उचलत नसते नित्या म्हणते विमल मावशी तुमचा मुलगा खरंच खूप भाग्यवान आहे त्याला तुमच्यासारखी आई मिळाली तेवढ्यात विमल तिथे येते आणि नित्याचे ते बोलणे ऐकून विमलला तर मोठा धक्काच बसतो त्यानंतर अधिराज हा रेस्ट हाऊसवर आलेला असतो आणि सी सी टी कॅमेऱ्याचं जे काही काम चालू असतं ते सर्वांना बंद करण्यासाठी सांगतो तेव्हा रावसाहेब आणि अधिराजमध्ये भांडणं चालू होतात त्याच वेळेला नित्या तिथे येते आणि विचारते कसला एवढा आडाओा चालू आहे अधिराज म्हणतो मला अण्णांचा फोन आला होता की रेस्ट हाऊसवर कोणीतरी चोर फिरतोय मी त्याच्यावरच नजर ठेवण्यासाठी आलोय तर नित्या म्हणते काही गरज नाही आम्ही आमची काळजी घेण्यासाठी के केपेबल आहोत अधिराज म्हणतो तुमचं सोडा हो पण माझी आईसुद्धा इथे काम करते तिची काळजी वाटते ना म्हणून मी इथे आलोय तर रावसाहेब म्हणतो तुला जशी तुझ्या आईची गावातील लोकांची काळजी आहे ना तशी आम्हालासुद्धा आहे आम्ही काय अजून पाळण्यात आहोत का तर चिडूनच म्हणतो अगोदर लंगोट बांधायला शीख तर पिंट्या खूप हसू लागतो नित्या म्हणते रावसाहेब तुम्ही तुमचं काम चालू ठेवा तर अधिराज तिथेच उभा असतो नित्या म्हणते कधी कधी चोर स्वतः येतो नजर ठेवायला आणि बंदोबस्त बघायला तर अधिराज चिडूनच म्हणतो जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला नित्या म्हणते अजून काय स्पष्ट बोलू अरे तू मुद्दा मला त्रास देतो आणि पुन्हा वाचवण्यासाठी येतोस कारण तुला असं वाटतं की मी इथून घाबरून पळून जावं आणि हा प्रोजेक्ट कधीही पूर्ण होऊ नये तेव्हा अधिराज हसतच म्हणतो अहो मॅडम तुमच्या प्रोजेक्टचं बाडविस्तार तर तुम्हाला एक दिवस गुंडाळं लागणारच परंतु त्यासाठी मला असल्या भेकाटचाली खेळण्याची गरज नाही कारण हा अधिराज समोरासमोर लढाई करतो वन टू वन त्यावर नित्या चिडूनच म्हणते मला जर कळलं ना की माझ्यावर वॉश ठेवणारा तो व्यक्ती तू किंवा तुझा चेला आहे तर गाठ माझ्याशी आहे वन टू वन तेव्हा अधिराज मुद्दामच मोठ्याने ओरडतो नित्या जाऊन अधिराजला मिठी मारते राज हसतच म्हणतो समोर कोणीच नाही पण जर असतं ना तर तुम्हाला वाचवणारा अधिराज आहे हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं वन टू वन म्हणून राज जाण्यासाठी निघतो तेव्हा गाडीच्या स्टँडला पाय अडकून राज खाली पडणार तर नित्या राजचा हात पकडत त्याला पडण्यापासून वाचवते आणि म्हणते तुला आणि तुझ्या गावाला फक्त माझी गरज आहे वन टू वन आणि राजचा हात सोडून देते तर राज जोरातच जमिनीवर आपडतो नित्या रागानेच तेथून निघून जाते तर इकडे सी सी टी व्हीचं पूर्ण काम कम्प्लीट झालेलं असतं त्याच वेळेला आता देवीच्या जागरवाली काही माणसं रेस्ट हाऊसवर आलेले असतात नित्या आणि ईशानला प्रश्न पडतो की अचानक ही माणसं इथे कुठे आली नित्या बाहेरेत त्यांना म्हणत असते की कोण आहात तुम्ही लगेच इथून चालते व्हा त्याच वेळेला आता विमल पळत बाहेर येते आणि नित्याला म्हणते मॅडम अहो ती देवीची माणसं आहेत त्यांना असं हकलवून लावायचं नसतं तेव्हा नित्या म्हणते ठीक आहे मावशी तुम्ही त्यांना जे हवं असेल ते द्या मी आतमध्ये जाते म्हणून नित्या आतमध्ये जाण्यासाठी निघते तेव्हा तो गोंधळी विमलला विचारतो ताईसाहेबांना राग आला वाटतं विमल म्हणते नाही ओ हो। त्या शहरातल्या आहेत ना गावाकडच्या रीतीभाती त्यांना अजून माहिती नाहीत तेव्हा तो व्यक्ती त्या कुठल्या आहेत त्यांचा जन्म कुठला त्यांचं नाव काय सगळं काही विचारू लागतो विमल सांगते त्या आहेत मुंबईच्या त्यांचं नाव नित्या अधिकारी जन्म कुठे झाला माहिती नाही तर इकडे नित्या आतमध्ये येते ईशांतीला विचारतो ती माणसं अजून गेली नाहीत का अगं नित्या तू नीट बघ तो एक व्यक्ती जो आहे ना तो सारखा त्याचा चेहरा लपवण्याचा केस तोंडावर घेण्याचा प्रयत्न करतो तुला थोडं ऑड वाटत नाही का म्हणून तो आता त्या व्यक्तीचा फोटोच काढून घेतो तर इकडे विमल ही धान्य घेऊन बाहेर येत तेव्हा तो गोंधळी व्यक्ती म्हणतो जर घरच्या मालकिनीने हा दांधर्म केला असता तर पावला असता की हो अहो तुम्हाला असं वाटत नाही का त्यांच्या पदरातसुद्धा थोडं पुण्य पडावं त्यांची जर आम्हाला दान देण्याची इच्छा नसेल ना तर जातो आम्ही तेव्हा विमल म्हणते थांबा असं खाली हाताने जाऊ नका मी त्या मॅडमला विचारून येते म्हणून आता विमल आतमध्ये येते आणि ती नित्याला विचारते मॅडम अहो त्या लोकांची अशी इच्छा आहे की तुम्हीच त्यांना दानधर्म करावा तर नित्या मात्र नकार देत असते पुढील भागामध्ये तो व्यक्ती म्हणजे शेखरदाजी असतो आणि गौरी त्याला रंगे हात पकडते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा